मुलांनो, कसे आहात? धमाल करताय ना? खूप खेळा, खूप मज्जा करा. आज आपण शेप्स म्हणजेच आकार यांना मराठीत काय नावं आहेत ते जाणून घेऊया. सर्कल, याला मराठीत म्हणतात वर्तुळ. हातातली बांगडी पाहिली की नाही? गोल गोल तशी. सर्कल, याला मराठीत म्हणतात वर्तुळ. स्क्वेअर, याला म्हणतात चौरस. याला चार बाजू असतात आणि चारही बाजू एकसारख्या असतात. स्क्वेअर, याला म्हणतात चौरस. ट्रायंगल, याला म्हणतात त्रिकोण. याला किती बाजू असतात? तीन. ट्रायंगल, याला म्हणतात त्रिकोण. क्रॉस, याला म्हणतात फुली. आपलं एखादं उत्तर चुकलं की टीचर कशी फुली देतात ना, ते. क्रॉस, याला म्हणतात फुली. ओव्हल, अंडाकृती आकार म्हणतात याला. अंड्याच्या आकारासारखा असतो. ओव्हल, अंडाकृती आकार म्हणतात याला. प्लस, याला म्हणतात अधिक. गणितामध्ये दोन अंकांची बेरीज करताना हा आकार वापरला जातो. प्लस, याला म्हणतात अधिक. रेक्टँगल, याला म्हणतात आयत. यालाही चार बाजू असतात. आयताच्या समोरासमोरच्या दोन बाजू सारख्या असतात. रेक्टँगल, याला म्हणतात आयत. स्टार, याला म्हणतात तारा. आपण दिवाळीमध्ये चांदणी लावतो की नाही, तसा याचा आकार. स्टार, याला म्हणतात तारा. क्रिसेंट, याला म्हणतात चंद्रकोर. आकाशात चंद्राचा आकार कसा असतो? तसा. क्रिसेंट, याला म्हणतात चंद्रकोर. ॲरो, याला म्हणतात बाण. हा, दिशा दाखवण्याकरता वापरला जातो. ॲरो, याला म्हणतात बाण. हार्ट, याला म्हणतात बदाम. हे प्रेमाचं प्रतीक आहे. हार्ट, याला म्हणतात बदाम. डायमंड, याला म्हणतात चौकट. हा आकार पतंगाचाही असतो. आकाशात उडणारी पतंग पाहिली ना तुम्ही? डायमंड, याला म्हणतात चौकट.